कोविडच्या वैद्यकीय सुविधेस कोविडच्या वैद्यकीय सोयीसुविधेसाठी छाव्याचे योगेश पवार यांचे नग्न आंदोलन. कोविड-19 वैद्यकीय आपत्तीमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा देण्यास कमी पडणाऱ्या शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात नवी पेठ सोलापूर येथे नग्न आंदोलन केलंय. नग्न आंदोलनावेळी पवार यांनी अंगावर निषेध नोंदवून बेड, इंजेक्शन, वॅक्सिनचं चित्र काढलंय. कशासाठी आंदोलन केलं? शासन 9-10 महिने शासनाचा टाइम असताना सुद्धा शासनाचं नियोजन नव्हतं कोणतंही. कोविड पेशंटना कोणतीही व्यवस्था, जेव्हा बेड नाही आहेत, ऑक्सिजन नाही आहे, इंजेक्शनची व्यवस्था नाही आहे, त्याच्या निषेधासाठी आज आपण नग्न आंदोलन करण्याचं माझं हे होतं त्याच्यासाठी. आणि शासनाने तातडीनं कोविड पेशंटना औषधं द्यावी, बेड द्यावं, ऑक्सिजन द्यावं आणि इंजेक्शनची जो तुटवडा आहे तो तातडीने पोहोचता राहावी. आणि आज जे बातमीमध्ये आहेत 790 इंजेक्शन आहेत ते बातमीच खोटे आहेत. प्रशासनाकडे फक्त 90 इंजेक्शन आणि पुन्हा 150 असे 250 आसपास इंजेक्शन आहेत. आणि एक इंजेक्शन घ्यायसाठी माणसांना 2-2 दिवस वेटिंग थांबावं लागतंय. आणि शासनाची जी समिती आहे त्या समितीचं जे नियोजन होतं की बाबा कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल जे आहेत तिथंच इंजेक्शन द्यायचं, तसं कोणतंही नियोजन नाही आहे. त्यांचं काय आता जे कोविड पेशंट आहेत त्या कोविड पेशंटना हॉस्पिटलमधनं चिठ्ठी देतात आणि त्यांनी शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन 24 तास तिथं थांबून इंजेक्शन द्यायचं. आणि जे अध्यक्ष होते नितम साहेब म्हणून, त्या नितम साहेबांना फक्त 1 दिवसात त्या समितीवरून टाळून टाकण्याचा हेतू आहे. ह्याच्यामध्ये तुटत म्हणजे साठेबाजांना साथ देण्याचं, नितम साहेबाचं काम छान होतं त्याच्याने साठेबाजी होण्याची शक्यता कमी होती म्हणून त्यांना जाणून बुजून मुद्दाम त्याच्यातनं हटवून नवीन माणसांना 1 दिवसात टाळून 24 तासात नवीन प्रशासकीय अध्यक्ष म्हणून नेमत आहेत. ह्याचा आम्ही निषेध नोंदवतो. शासनाने तातडीने, जनता शासनासोबतच आहे पण शासनानेही जनतेसोबत थांबावं, जनतेंना इंजेक्शन, ऑक्सिजन पुन्हा डोसेस द्यावेत. आणि पुण्यामध्ये जे डोस उत्पादन जे कंपनी आहे ते डोसेसची कंपनी शासनाने वैद्यकीय आणीबाणी दाखवून ताब्यात द्यावी आणि त्याच्यामध्ये जे 2.5 ते 3 कोटी इंजेक्शन जे आहेत ते समस्त जनतेमध्ये वाटावेत. 2.5-3 कोटी इंजेक्शन वाटणं म्हणजे कमीत कमी 25% जणांना इंजेक्शन डोसेस जातील आणि त्याच्याने कोविडचा प्रभाव कमी होईल. तसंच तातडीने जनसंख्येच्या अनुषंगाने जेवढी जनसंख्या आहे त्या त्या हिशोबाने 500-700 बेडचं कोविड हॉस्पिटल बांधावं म्हणजे भविष्यात पुन्हा या 2 आठवड्यानंतर पुन्हा अशी आपत्ती उद्भवू नये किंवा स्फोट होऊ नये कोविडचा, त्याच्यासाठी शासनाने या 2-3 आठवड्यात ती दक्षता घ्यावी. ही पण आमची शासनाकडे विनंती आहे.